ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त ट्विस्टमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो त्यामध्ये आता अशा काही भयानक घटना घडताना आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामुळे आता वीस वर्षापासून रविराज अखेर ज्या क्षणांची वाट बघत होता तो क्षण आता रविराजला बघायला मिळून चैतन्याच्या एकाच कमालीने चै रविराजला खूप मोठ्या संकटातून वाचवून आता चैतन्य जेव्हा रविरा आजला खऱ्या प्रतिमाचे दर्शन करतो त्याच वेळेस खोटी डेड बॉडी दाखवणाऱ्या प्रिया आणि नागराजचा फर्दा फाश होऊन आता रविराज हा त्याच खोट्या डेड बॉडीवरती प्रियाला झोपून प्रियाला कसा यमाचा दरवाजा दाखवतो ते या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे जेव्हा आता रविराज प्रियाला त्या खोट्या डेड बॉडीवर झोपवतो तेव्हा तो भयानक नजारा बघून आता कानातून धूर निघत नागोबा कसा पळ काढतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता काहीही करून आता साक्षीचा पर्दाफाश करायचा आणि विलातचा खून हा साक्षीनेच केला यासाठी आता अर्जुन आणि चैतन्य पुढच्या कामाला लागलेले असतात तर आता चैतन्यने साक्षीचा विश्वास उडाल्याचे साक्षीला सांगून तुला जर या विलासच्या खुनाच्या केसमधून बाहेर यायचं असेल तर विलासचा खून ज्या रात्री झाला त्या रात्रीचे सगळे सत्य तू मला सांग असे आता चैतन्यने साक्षीला विचारलेले असते आणि आता आपल्याला साक्षी इमोशनल होऊन खरं सांगेल या आशेने आता चैतन्याने त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डरसुद्धा चालू करून ठेवलेला असतो पण इमोशनल होऊन देखील आता दगडीमानाच्या साक्षीने विलात चाखून ज्या रात्री झाला त्या रात्री मी आश्रमात गेले नव्हते असे चैतन्याला सांगितलेले असते आणि आता चैतन्याच्या त्या सर्व तयारीवर आता साक्षीने पाणी फिरलेले असते इकडे आता मात्र नागराज आणि तन्वी यांनी मोठा प्लान करून आता सुनीताला आपल्या ताब्यात पैशाची लालच दाखवून वळवून घेत आता खोटी डेड बॉडी मिळवलेली असते सुनीताने आता शवगृहातून आता नागराज आणि प्रियाला ती खोटी डेड बॉडी अखेर दिलेली असते मध्यरात्री कार घेऊन नागराज आणि प्रिया आता शवगृहातून ती डेड बॉडी बाहेर काढतात आणि त्या डेड बॉडीला धरून त्यांच्या कारमध्ये टाकतात तेव्हा आता डेड बॉडी कारमध्ये टाकताच आता प्रियाने सुटकेचा श्वास स्व सोडलेला असतो प्रिया ही ती डेड बॉडी बघून अगोदरच घाबरलेली असते पण आता ना प्रिया नागराजला म्हणते की त्या प्रतिमाची क्षणाक्षणाला आठवण काढणाऱ्या किल्लेदाराच्या प्रतिमाला कसे आपण आता ढगात पाठवले हे सत्य जेव्हा त्या रविराज किल्लेदाराला कळेल आणि सोमनला कळेल तेव्हा मग कायमचं प्रतिमा नावाचा शब्द त्यांच्या तोंडातून तूं निघून जाईल असा विचार आता नागराज आणि प्रियाने केलेला असतो आणि लगेचच आता मोठा दुसरा प्लान करून प्रिया आणि नागराज आता जंगलाच्या दिशेने आलेले असतात आणि त्यांच्या कारमधून आता नागराज ती बॉडी बाहेर काढतो आणि खोल दरी असलेली ठिकाणी ती बॉडी फेकून देतो आणि त्या बॉडीबरोबर काही वस्तू आणि कपड्याचे गाठोडे देखील आता नागराजने फेकलेले असते आणि इकडे आता प्रियाने जेव्हा नागराजने ती डेड बॉडी बाहेर काढलेली असते तेव्हा त्या डेड बॉडीच्या त्या गाठोड्यात आता तन्वीने प्री प्रतिमाचे ते नेकलेससुद्धा आता ठेवलेले असते आणि त्यामध्ये आता प्रतिमाचा जुना ड्रेससुद्धा असतो आता इकडे प्लानप्रमाणे सर्व काही नागराज आणि प्रियाने घडून आणलेले असते त्यानंतर आता नागराज एका इन्स्पेक्टरला हाताशी धरून त्याला पैसे चारतो आणि ती खोटी डेडबॉडी बाहेर काढून पोलीस स्टेशनमध्ये आणतो त्यानंतर आता इन्स्पेक्टरने रविराजला फोन करून प्रतिमासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीची डेड बॉडी सापडलेली आहे आणि तिच्या म्हणजे प्रतिमाच्या ज्या वस्तू देखील त्या चा जवल त्या डेड बॉडीच्या जवळ सापडलेल्या आहेत तेव्हा तुम्ही येऊन खात्री करा असे आता ते इन्स्पेक्टरचे बोलणे आता ऐकताच वाऱ्याच्या वेगाने काळजाचा ठोका चुकवून रविराज हा पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो तेव्हा आता रविराज त्या डेड बॉडीला बघताच आता रविराज ला मोठा धक्का बसतो डेड बॉडी बघण्याची आता रविराजची हिम्मत होत नसते रविराजने आता त्याच्यासोबत अर्जुनला सुद्धा आणलेले असते आणि आता अखेरीच मोठ्या धैर्याने त्या डेड बॉडीचा चेहरा रविराज बघतो आणि रविराजला मोठा धक्का बसतो त्यानंतर आता इन्स्पेक्टर प्रतिमाजवळ सापडलेल्या म्हणजे त्या डेड बॉडीजवळ सापडलेले ते नेकलेस त्या जुन्या वस्तू आता काही रविराजला देतो आणि ते प्रतिमाचे नेकलेस बघताच हीच आपली प्रतिमा अशी रविराजची खात्री झालेली असते आणि रविराजने आता रडण्याचा आकल मांडलेला असतो पण त्याच वेळेस नेतीच्या मनात काही मात्र इकडे वेगळेच असते आणि आता चैतन्य रात्री त्याचे काम करून आता पुन्हा साक्षीच्या घरी येत असताना भयानक घटना घडते आणि ज्यावेळेस त्याच्या बाईकवरून चैतन्य येत असतो त्याच वेळेस आता मार्केटमधली त्या मंदिराच्या बाजूला रस्त्याने जात असलेल्या प्रतिमाकडे आता चैतन्याचे लक्ष जाते आणि प्रतिमाला बघताच एका सेकंदात गाडीचे ब्रेक दाबून चैतन्य गाडी थांबवतो आणि त्याची हेल्मेट काढून उघड्या डोळ्यांनी आता चैतन्याने प्रतिमाला बघितलेले असते आणि लगेचच चैतन्याने एका सेकंदात प्रतिमाला ओळखलेले असते तेव्हा आता प्रतिमा जिवंत असल्याचे सत्य चैतन्यसमोर येऊन चैतन्याला आनंदाचा तिसरा मोठा धक्का बसलेला असतो आणि त्या क्षणी आता बाईक लावून चैतन्य प्रतिमाकडे जाऊ लागतो आणि प्रतिमाला हाका मारू लागतो पण तेवढ्यात आता तीमा ही निगुन थी। ला प्रतिमा ही तेथून निघून गेलेली असते ताबडतोब आता चैतन्य तेथूनच आता अर्जुनला फोन लावतो आणि प्रतिमा जिवंत असल्याचे आता अर्जुनला चैतन्याने सांगितलेले असते तेव्हा ते ऐकताच अर्जुनच्या जीवात जीव आलेला असतो अर्जुन म्हणतो की चैतन्य काय बोलतो इस तू आणि कुठे प्रतिमा तुला प्रतिमहात्या कुठे भेटली आणि लगेचच चैतन्य म्हणतो की मंदिराशेजरून मी आत्ताच गाडीवर येत होतो आणि मला प्रतिमहात्या दिसली मी प्रतिमहत्याला अगदी जवळून बघितलं ती आपली प्रतिमहात्याच होती आणि मी तिचा पाठलागसुद्धा केला पण तेवढ्यात प्रतिमहत्या निघून गेली तर आता अर्जुन आणि रविराजला ते बोलणे ऐकून मोठा धक्का बसलेला असतो पण आता रविराजला आनंदही झालेला असतो आणि आपली प्रतिमा आता ज... जिवंत असून प्रतिमा याच चेहरात असल्याचे आता चैतन्याने रविराज समोर आणलेले असते ताबडतोब आता इकडे रविराज इन्स्पेक्टरला म्हणतो की नाही नाही ही बॉडी माझ्या प्रतिमाची नाही आहे माझी प्रतिमा जिवंत आहे तर आता नागराज प्रिया आणि सुमनसुद्धा आता तिथे आलेले असतात तेव्हा आता प्रिया रडतच म्हणते की बाबा ही माझी प्रतिमा आईच आहे आणि तिच्या गळ्यात हे बघा प्रतिमा आईचंच हे नेकलेस आहे ते तिच्या जवळ सापडलं म्हणजे प्रतिमा आईचीच डेड बॉडी आहे तेव्हा आता रविराजला राग आलेला असतो तर आता इकडे सुमन म्हणते की नाही भाऊजी हे नेकलेस तर तुम्ही प्रतिमा वहिनीचं गाठोड्यात जपून ठेवलं होतं ते या खोट्या डेड बॉडीजवळ कसं आलं लगेचच सुमनला नागराज आणि प्रियाने ते गाठोडे कसे सोडले आणि त्यामधले प्रिया नेकलेस कसं बघत होती हे आठवते आणि प्रियानेच हे नेकलेस या डेड बॉडीजवळ ठेवले की काय अशी शंका आता सुमनला आलेली असते आणि ताबडतोब सुमन म्हणते की भाऊजी हे नेकलेस तुम्ही गाठोड्या जपून ठेवलं होतं आणि प्रिया ही नेकलेस बघत होती तेव्हा आता रविराजला राग येतो आणि रागाने रविराज आता प्रियाला त्याचा जा विचारतो आणि म्हणतो की खरं सांग प्रिया हे नेकलेस इथे कसं आलं असे म्हणत जोराने रविराज आता प्रियाला त्या डेड बॉडीजवळ ढकलतो आणि क्षणात आता प्रिया त्या डेड बॉडीच्या अंकावर पडते आणि प्रियाला आता रविराजने यमाचा दरवाजा दाखवलेला असतो तर आता एका सेकंदात चैतन्याने प्रतिमा जिवंत असल्याचे सांगून रविराजच्या जीवात जीव आणलेला असतो तर आता रविराज हा प्रतिमाला शोधून प्रतिमाला कसे घरी घेऊन येतो आणि प्रिया नागराजचा कसा परता फाश होतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब